नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर, तुमच्या आवडत्या शिको आनंदी चॅनेल सोबत। आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। या स्वाध्यायातील सर्व कृतींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण तुम्हाला मी देणार आहे। चला तर मग आपण कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। विद्यार्थी मित्र हो, आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व पाठांवर आधारित तसेच स्वाध्यायावर आधारित व्हिडिओ तुम्ही या शिको आनंदी चॅनलवरती जरूर पहा व तुमची मराठी विषयातील प्रगती अधिक वेगाने घडवून आणा। चला तर मग आपण कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। विद्यार्थी मित्र हो, आपल्या स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा। आता आपण हा दृष्टांत व्यवस्थितरित्या अभ्यासलेला असेल तर नक्कीच आपल्याला इथे दिलेले हे जे काही 3 शब्द आहेत तर ते कोणाला उद्देशून म्हटलेले आहेत हे लक्षात येईल। पहा, वानरेया अर्थातच वानरेया असं उद्देशून नागदेवाचार्य यांना म्हटलेलं आहे। सर्वज्ञ म्हणजेच श्री चक्रधर स्वामी, गोसावी म्हणजे सुद्धा श्री चक्रधर स्वामी। आता प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा। कठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये। आता हा जो कठिया आहे तर तो अर्थात आपलं काम एकनिष्ठतेनं करतो आणि लोक जे काही स्तुती करतात त्या स्तुतीनं हुरळून सुद्धा जातो आणि म्हणून आपण त्याच्या स्वभावाचं पहिलं वैशिष्ट्य लिहायचं, आपले काम एकनिष्ठपणे करणे। आणि दुसरं वैशिष्ट्य आपण लिहू शकतो, लोकांनी केलेल्या स्तुतीला हुरळून जाणे। आता पुढचा प्रश्न तिसरा आहे, प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा। विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक 3, 4, 5 आणि 6 यांची उत्तरं आता आपण सलगपणे अभ्यासूया। विद्यार्थी मित्र हो, प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा। आता आपण या दृष्टांतामधून जो उपदेश मिळतो तो आपल्या भाषेमध्ये आपण मांडायचा आहे। पहा, याचं उत्तर या प्रकारे आपल्याला लिहिता येईल। सुरुवातीचा परिच्छेद जो आहे तो प्रस्तावनेचा लिहायचा, मुख्य उत्तर हा दुसरा परिच्छेद असेल म्हणजेच पॅरेग्राफ असेल, आणि तिसरा पॅरेग्राफ हा त्याचा सार असेल। आता पहा, कीर्ती कठियाचा दृष्टांत ही महिम भटांनी लिहिलेली एक लीळा आहे। श्री चक्रधर स्वामींनी कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगणे हा एक विकारच असल्याचे सांगितले आहे। कोणताही जीव हा विकारापासून वेगळा राहत नाही, प्रत्येकामध्ये कोणत्या तरी गोष्टीचा अहंकार असतोच। हा अहंकार आपण बाळगता कामा नये, आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे। आपण केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीचा, कृतीचा, आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणाचा आपण कधीही अहंकार बाळगता कामा नये। असा कोणताही अहंकार आपल्याजवळ असणे म्हणजे विकारच होय। असा विकार होऊ न देता मन शुद्ध, निर्मळ, निरपेक्ष ठेवावे, तोच खरा वैरागी असतो। माणसाने निर्मळ मनाने वागावे, कशाचाही अहंकार बाळगू नये, हा मोलाचा उपदेश या दृष्टांतातून मिळतो। आता विद्यार्थी मित्र हो, प्रश्न चौथा आहे, पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा। पहिला शब्द दिलेला आहे कठिया अर्थातच पुजारी, असा आपण प्रमाण मराठीमध्ये कठिया या शब्दाला म्हणू शकतो। सी म्हणजेच थंडी, काई सिया म्हणजेच कसली आणि कवनी म्हणजेच कोणी, अशा पद्धतीनं महानुभवकालीन शब्दांना आपण आजच्या प्रमाण मराठीतील शब्द देऊ शकतो। आता प्रश्न पाचवा आहे, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा। याचं उत्तर आपण या प्रकारे लिहायचं आहे, महिम भटांच्या कीर्ती कठियाच्या कठियाचा दृष्टांतामधून आपण विकारापासून दूर राहावे, मन शुद्ध ठेवावे हा विचार पटवून दिला आहे। या दृष्टांतामध्ये श्री चक्रधर स्वामींच्या अतिशय जवळचे शिष्य असलेल्या नागदेवाचार्य यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला आहे। ते महानुभव पंथातील विचारांवर श्रद्धा असलेले एक ज्येष्ठ शिष्य आहेत। एकनिष्ठपणे ते आपल्या पंथाच्या आचारधर्माचे पालन करीत। एके दिवशी ते सकाळी सकाळी मातीकाम करीत होते। खूप कडाक्याची थंडी पडली होती। इतर शिष्यांना अशा कडक थंडीत काम करणे कठीण बनले होते, पण अशा थंडीतही नागदेवाचार्य मात्र मातीकाम मनापासून करीत होते।
थंडीची पर्वा न करता ते हे कष्टाचे काम करीतच होते. त्यांच्यामध्ये कोणतेही काम एकनिष्ठपणे करण्याचा चांगला गुण होता. मात्र श्री चक्रधर स्वामींशी बोलताना आपण वैरागी आहोत, एवढ्या हात गोठवणाऱ्या थंडीतही आपण काम करू शकतो हा त्यांच्या मनातील अहंकार व्यक्त झाला आहे. कोणतेही काम तटस्थपणे निर्मळ मनाने करावे. अहंकार बाळगल्यास आपला चांगला गुणही अवगुण ठरतो हे नागदेवाचार्यांच्या उदाहरणातून लक्षात येते. आता प्रश्न सहावा आहे, पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणांद्वारे स्पष्ट करा. आता विद्यार्थी मित्र हो, पाठामध्ये श्री चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्यांचं जसं उदाहरण दिलेलं आहे तसं आपल्या स्वतःच्या अनुभवानं आपल्याला आजूबाजूला अशा प्रकारची अनेक उदाहरणं दिसतात, त्यापैकी एक उदाहरण या दृष्टांताला अनुसरून आपण लिहायचं आहे. पहा, मी इथं जो काही जे उदाहरण दिलेलं आहे त्यासारखी तुम्ही उदाहरणंसुद्धा तुमच्या शब्दामध्ये मांडू शकता. पहा, याचं उत्तर आपण या प्रकारे लिहायचं आहे. कीर्ती कठियाचा दृष्टांत, या दृष्टांताची अनुभूती सर्वत्र येते. असाच एक अनुभव मी मांडत आहे. मी राहत असलेल्या परिसरात दिनकर पवार हे एक सामाजिक कार्यकर्ते राहतात. आमच्या परिसरातील पाणी प्रश्न त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना पटवून दिला. अनियमित व अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे आपला प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दिनकर रावांबद्दल सर्वांनाच आदर वाटत होता. त्यांनी अनेकदा पाठपुरावा करूनही नगर परिषदेने फारसे लक्ष दिले नाही. तेव्हा दिनकर रावांनी 15 ऑगस्ट या दिवशी नगर परिषदेसमोर उपोषण सुरू केले. नागरिकांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमच्या परिसरात नियमित व शुद्ध पाणी पुरवठा होऊ लागला. लोकांनी दिनकर रावांचे आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की मला तुमच्यासाठी काही करता आले याचा आनंद आहे. मी नसतो तर हा प्रश्न कधीच सुटला नसता. माझ्यामुळे हा प्रश्न सुटला याचा मला आनंद आहे. समाजसेवा ही माझी आवड आहे. यावरून आपण लोकांसाठी काही केल्याचा त्यांना गर्व झाल्याचे लक्षात येते. समाजसेवा करणे हा त्यांचा चांगला गुण असूनही या कामाचा त्यांनी बाळगलेला गर्व मात्र अवगुण ठरतो. त्यामुळे ते करीत असलेल्या चांगल्या कामाचे मोल उरत नाही. म्हणून कोणतेही चांगले काम करताना त्याचा अहंकार मनात निर्माण होता कामा नये हा बोध यातून मिळतो. अशा प्रकारे आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आपल्याला आता भाषा अभ्यासामध्ये आपण आपल्याला एक अलंकाराची कृती दिलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण रूपक अलंकार आणि त्यावरील कृती पूर्ण केल्या. इयत्ता 8वीमध्ये आपल्याला अलंकार म्हणजे काय ते झालेलं आहे. आता इथे पहा, खालील उदाहरण वाचावं समजून घ्या असं सांगितलेलं आहे. उदाहरण दिलेलं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता यावरील म्हणजे या उदाहरणामधील उपमेय आणि उपमान ओळखायला सांगितलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्र हो, उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करावयाची ते, आणि उपमान म्हणजे काय, ज्याच्याशी तुलना करावयाची ते. आता या उदाहरणामध्ये आपण जर बघितलं तर अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा याचाच अर्थ परमेश्वराचं नाव हे काय आहे, उपमेय आहे. आणि म्हणून इथं आपण उपमेय लिहायचं आहे, देवाचे नाव म्हणजेच परमेश्वराचे नाव. आणि इथं परमेश्वराच्या नावाची तुलना कशाबरोबर केलेली आहे, तर अमृताहुनीही गोड म्हणजे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षा सुद्धा हे परमेश्वराचं नाव वरचढ आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणूनच इथे या उदाहरणामध्ये अमृत हे काय आहे, उपमान आहे. आता व्यतिरिक अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत, तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. आणि वरील उदाहरणामध्ये परमेश्वराचं नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे असं मांडलं आहे. यावरून आपल्याला व्यतिरेक अलंकाराची अलंकाराचं जे लक्षण आहे ते इथं सांगितलेलं आहे. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं मांडले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे जिथं परमेश्वराचं नाव हे उपमेय आहे आणि ते उपमान अमृतापेक्षा वरचढ आहे असं इथं वर्णन केलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला व्यतिरिक अलंकार म्हणजे काय ते आता या उदाहरणावरून लक्षात आलेलं आहे. आता या व्यतिरिक अलंकाराचं एक उदाहरण जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे आणि तक्ता पूर्ण करायला सांगितलेलं आहे. पहा, उदाहरण आहे, तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतल, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. आता इथं उपमेय या उदाहरणात काय आहे, तू, याचाच अर्थ परमेश्वराला उद्देशून असं म्हटलेलं आहे आणि त्याला वेगवेगळ्या उपमा दिलेले आहेत. आणि परमेश्वर आणि ह्या ज्या काही उपमा आहेत यांच्यामध्ये असणारा समान गुणसुद्धा आपल्याला इथं सांगितलेला आहे. पहा, इथे उपमान सुरुवातीचं काय घेऊया, तू माऊलीहून मया, म्हणजे माऊली
हे काय झालं, उपमान झालं. आणि मग इथं आपण उपमान लिहायचं आहे माऊली, आणि ह्या माऊलीहून मयाळ असा हा तू परमेश्वरात तू आहेस असं इथं उद्देशून म्हटलेलं आहे परमेश्वराला. म्हणजे समान गुण जो आहे मायाळूपणा की जो परमेश्वरामध्ये आणि माऊलीमध्ये आईमध्ये असतो, त्याचं इथं आपल्याला काय केलेलं आहे, ही कृती पूर्ण करायला सांगितलं. आता पुढे बघा, दुसरं उपमान आपल्याला इथं दिलेलं आहे चंद्राहुनी शीतल. म्हणजे हा जो काही परमेश्वर आहे तर तो चंद्राहून शीतल आहे. म्हणजे चंद्र हे इथं काय आहे, उपमान आहे. आणि परमेश्वर आणि चंद्रामधला कुठला समान गुण आहे तर शीतलता, की जो दोघांच्याकडे आहे. आता पुढे पहा, पाण्याहुनी पातळ. आता पाण्याची उपमा सुद्धा इथे परमेश्वराला दिलेली आहे, ते पाण्याहून सुद्धा पातळ असा हा परमेश्वर आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथं पाणी आणि अर्थातच समान गुण आहे पाताळपणा. अशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती पूर्ण केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुढील पाठाचा स्वाध्याय जो आहे तो पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू. तोपर्यंत धन्यवाद.